यार हम लोग करे ये कौन है वो मोबाइल थोड़ा सा त्याप्रमाणे काही अनावश्यक जे पंचर आहेत अनावश्यक क्रॉसिंग आहे उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होण्यास म्हणून आज कलेक्टर असतील ठाणे पोलीस आयुक्त आहेत पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत MSRDCचे अधीक्षक आहेत मंत्री कपिल पाटील आहेत आमदार शंकरराव मोरे प्रकाश पाटील आणि हे सगळे लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी ज्या ज्या त्यांच्या सूचना आहेत त्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत एकंदरीत संपूर्ण जे काही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत हे खड्डे आता डांबराने वगैरे पावसामध्ये न बुजवता मास्टिकच्या माध्यमातून बुजवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं देखील काम भिवंडीकडून मुंबईकडून सुरू झालेलं आहे आणि एकंदरीत पूर्ण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त केल्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि पाऊस असल्यामुळे या ठिकाणी मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर हेवी व्हेकल जी आहे ती उजव्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने गेली पाहिजे तर ती डाव्या बाजूने गेली तर ॲम्ब्युलन्स असेल आपले प्रायव्हेट वाहनं घेऊन जाणाऱ्या नागरिक असतील यांना एक लेन कम्प्लीट मोकळी करायची आणि त्या दृष्टीने देखील सूचना दिल्या जवळपास 100 ते 150 या ठिकाणी पोलीस आणि वार्डन ट्रॅफिक वार्डन देण्याचा त्यांना उपलब्ध देखील करून दिलेले आहेत आणि पोलिसांनी देखील ही जी हेवी व्हेकल आहे ही डाव्या साईडनेच गेली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर मला वाटतं जी वाहतूक ही सुरळीत होईल जेव्हा मोठ्या प्रमाणावर हेवी व्हेकल रस्त्यावर येईल त्यास काही प्लॉट आम्ही तयार केले काही स्पॉट त्या ठिकाणी त्याचं पार्किंग केलं जाईल त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत बाथरूमच्या टॉयलेटच्या तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था ह्या सगळ्या ज्या काही व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांना की जेणेकरून एकदम हेवी व्हेकल हेवी ट्रॅफिक रस्त्यावर येऊन खाजगी वाहनं जी आहे किंबहुना नागरिक जे आहे या भागातले जवळपास 60-70 लाख लोक या रस्त्यावरून प्रवास करतात यांची गैरसोय होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या जे काही उपाययोजना आहेत त्या आम्ही सुचवलेल्या आहेत तिथं देखील ताबडतोब सर्व्हिस रोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सर्व्हिस रोड झाल्यानंतर तिथे फ्लायओव्हरचं काम नॅशनल हायवे करणार आहे हे देखील युद्ध पातळीवर आम्ही करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे या मृतांच्या परिवाराला देखील राज्य सरकारने 5 लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे देखील त्यांना जे प्रक्रिया पूर्ण केली जाईल नॅशनल हायवेला देखील अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ते देखील एक नॅशनल हायवेकडे प्रस्ताव मांडला त्या प्रकारचा देखील प्रस्ताव ते पाठवत आहे आणि एकंदर पडक्यापर्यंत ते वॉर फुटिंगवर सुरू करा पावसात जे काही काम करता येईल स्ट्रक्चरचं असेल WBM असेल ते करा आणि युद्ध पातळी वॉर फुटिंगवर हे सगळे रस्ते जे आहेत हे गेट लेनचे आणि सर्व्हिस ते आपण तातडीने करा त्या ठिकाणी खड्डे पडले ते मगाशी सांगितलं मी मास्टिकचा वापर करू
पूर्णपणे खड्डेमुक्त हा कंप्लीट हायवे करा आणि त्याचबरोबर दोन्हीकडे सर्व्हिस रोडचे जे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत त्याचा देखील वापर यामध्ये आपण सुरू करा, जेणेकरून आपल्याला जी होणारी वाहतूक कोंडी आहे त्यातून दिलासा मिळेल आणि सगळ्यात म्हणजे एक जिथे डाव्या बाजूने हेवी व्हेकल चाललीच पाहिजे यासाठी अनाऊन्समेंट, त्याचबरोबर बाईकवर पुलिस त्याच्यामध्ये ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, जेणेकरून त्यांनी लेन कटिंग करता कामा नये आणि या छोट्या वाहनांना कुठे ट्रॅफिकमध्ये अडकू नये म्हणून यासाठी आम्ही तो प्रयत्न केला आहे. अनेक कट जे होते ते कट तिकडे बंद केलेत नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे. त्याचबरोबर काही गावं आहेत त्या गावांना ये जा करण्यासाठी हाईट बॅरियर हे देखील टाकण्याच्या खाली गेले आहेत, जेणेकरून गावकऱ्यांचा तिथे त्यांना अडथळा येणार नाही. अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तिथे मागणी होती PHC मध्ये आरोग्य केंद्र जे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी असावं, वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते आणि अपघात मोठ्या प्रमाणावर होतात. तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही प्रस्ताव तयार करायला सांगितलेलं आहे, आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर देखील त्याची तरतूद केली जाईल, जेणेकरून या भागातल्या नागरिकांचा जीव वाचेल. सर, ट्रक टर्मिनलचा प्रश्न होता, त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? आपण हायवेला खारेगावच्या इथे हे देखील आपण त्याच्यावर काम सुरू आहे. आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावर भराव लेवलिंगचं काम आणि तोपर्यंत मी SPना सांगितलं जे असे प्लॉट जे आहेत आसनगाव असो सोनाळे धरणी आहे या ठिकाणी लेवल करून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तात्पुरत्या पार्किंग लॉट तयार केल्या तर ही सगळी हेवी व्हेकल ही रस्त्यावर येणार नाही आणि रस्त्याचं काम देखील करणं सोपं होईल.